Hi, I am live. I think I'm live. Network कमी है. Hi. I think सगे join होता है. Hello. Hi everyone. कसे आहात सगळे? आय नो तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल अचानक काय झालं, ही लाईव्ह कशी आली. आणि आय थिंक मी ऑलमोस्ट 1.5 वर्षानंतर अशी लाईव्ह येते आणि याचं कारण खूप स्पेशल आहे. ऍक्च्युली मी आजच जे गाणं टाकलं ते तुमच्या सगळ्यांपर्यंत पोचलंय, तर आय एम शुअर ते तुम्हाला कसं वाटलंय. आणि माझ्या या लाईव्हमध्ये मी आणखीन एका सरप्राईज व्यक्तीला लाईव्ह घेते. मला बघू दे काय वाटतं तुम्हाला, कोण असेल माझ्याबरोबर लाईव्ह करायला, आत्ता कोण येईल, मला रिक्वेस्ट कोण पाठवेल. आय थिंक हाय पहिले तर सगळ्यांनी हाय सांगितलंय. हाय स्वाती, हाय कसे आहात सगळे? खूप छान दिसते. थँक्यू सो मच, थँक्यू. तुम्ही माझं गाणं बघितलं, आवडलं तुम्हाला गाणं? ओके. हाय काजल, कशी आहेस? आय नो अचानक लाईव्ह आल्यावर सगळ्यांना असं काय झालं, प्रार्थना का लाईव्ह आली, मी काही इन्फॉर्म पण केलं नव्हतं. आणि सहजच आज काय स्पेशल असं विचारलंय. सो आज मी एक गाणं टाकलं माझ्या फिल्ममधलं, नवीन आलेलं गाणं तुम्ही बघितलं, तुम्हाला आवडले त्याचे स्टेप्स आणि ज्या पद्धतीने आम्ही ते पिक्चराईज केलंय ते, तर आम्हाला नक्की कळवा. आणि येस, लाईव्ह आणखीन कोण येणार आहे, जॉईन होणार आहे, तर मला खूप सगळ्यांचे मेसेजेस येत आहेत की स्वप्नील सर. सो येस, स्वप्नील माझ्याबरोबर लाईव्हमध्ये जॉईन होतोय, पण आय थिंक त्यांनी अजून रिक्वेस्ट पाठवली नाही. लेट मी सेंड हिम अ रिक्वेस्ट. मला पण माहिती नाही एक कशी पाठवायची असते रिक्वेस्ट इथून ना. येस, मी स्वप्नीलला रिक्वेस्ट पाठवते. सो येस स्वप्नील, मी तुला इन्व्हाइट पाठवलंय, लाईव्ह ये. पहिला मी इतक्या दिवसांनंतर लाईव्ह करते की मी विसरली सगळं कसं करायचं असतं. सो खूप सारे सगळे जॉईन झाले, सगळे मला हाय पाठवताय. हाय इन लव्ह विथ युअर सॉन्ग, थँक्यू सो मच, आवडलं तुम्हाला गाणं. हे पहिलं गाणं तर हाय स्वप्नील इज युअर. हे कशी आहेस? हाय, मी मस्त. मी ऍक्च्युली शूट करते. तू शूट करतेस आणि मी जस्ट वर्कआउट करून आलो, त्यामुळे तू एकदम तयार आलेस आणि मी एकदम झल्ला आलोय. पण गाणं लाईव्ह झालंय तेच. आणि हॅलो, तुझ्यावर प्रेम करणारी लोक कधीच तुला म्हणणार नाही की तू झल्ला. कसं काय रिस्पॉन्स गाण्याला? खूप छान. आय एम शुअर सगळ्यांना खूप आवडतंय आणि म्हणूनच मी अचानक मध्ये लाईव्ह आले. आणि आय थॉट मी तुला पण रिक्वेस्ट पाठवते की आपण एक लाईव्ह जाऊन सगळ्यांशी बोलू जरा, की कसं वाटतंय गाणं आणि काय फील आहे तुमचा ओव्हरऑल. जोशी सर कसे आहात? जय महाराष्ट्र. ए ती हुक स्टेप खूप आवडते या लोकांना, ती जी टंग खूप आवडते. वाव, आय एम सो हॅपी. आपण ठरवलं तसंच असं, म्हणजे ज्या पद्धतीने आपण ते शूट केलं होतं आपल्याला खरंच असं वाटलं तेव्हाच, म्हणजे आपल्याला मजा येत होती, पण वाटलं नव्हतं इतकं पटकन सगळ्यांच्या ह्याच्यात बसेल ते. हो ऍब्सोल्युटली, मला असं वाटतं की ह्याचं क्रेडिट आपल्या कोरिओग्राफरला पण दिलं पाहिजे. राहुल ठोंबरेनी गाणं कोरिओग्राफ केलंय आणि पांडुरंग सरांनी आणि आमच्या सगळ्या टीमनी खूप मस्त शूट केलं ते. सो ट्रू. राहुलचं खरंच कौतुक, कारण ना त्यांनी जे स्टेप्स दिले, जर तुम्ही नोटीस केलं असेल या गाण्यात ना लव्ह सॉन्ग होतं, त्यामुळे आम्हाला हवं होतं की अशी खूप स्टेप्स नको करूया आम्ही, काहीतरी इझी असेल तसंच असेल. आणि ते खरंच तेवढेच स्टेप्स आहेत, पण ते किती छान वाटतात. हा आणि त्याचा एकदम फ्लोई आहेत म्हणजे. आणि आपण गाणं शूट केलं तेव्हा, म्हणजे तेव्हा आपण ऑलमोस्ट किती तीन चार महिन्यापूर्वी गाणं शूट केलंय, पण आता अशा फ्लोई स्टेप्स असं पण असं जरा मौसम आलाय असं मला वाटतंय. येस. आय एम शुअर आता आम्हाला खूप सगळे रील्स तुम्ही टॅग कराल आणि तुमचे स्टेप्स पण पाठवाल, आम्हाला सगळ्यांना आवडेल. ऍब्सोल्युटली. आणि बाईगला टॅग करा, नितीन वैद्य प्रोडक्शन्सना टॅग करा, बाईगच हँडल आहे म्हणजे ऑफिशियल, त्याला टॅग करा. खूप लोक हाय म्हणतायत, खूप लोक हॅलो म्हणतायत. हॅलो. तुमची जोडी आवडते असं म्हटलंय कोणीतरी. थँक्यू सो मच, थँक्यू. आणि स्वप्नील तुला माहितीये का, मी आता हे करत होते, नेक्स्ट इयर मित्वाला 10 वर्ष पूर्ण होतील.
सो आय थिंक मित्वा नंतर फुगे आली होती ऑफकोर्स, पण मित्वा आणि फुगे नंतर आपली आता परत फिल्म येते, सो पीपल आर एक्साइटेड. ऑल्सो व्हेरी एक्साइटेड, कारण एकच सकाळीच मी एक कॉमेंट वाचली, खूप छान कॉमेंट झाली, पण एक कॉमेंट अशी वाचली ती अशी होती की फायनली याच्यात प्रार्थना तुझी हिरोईन आहे आता सगळ्या पिक्चर मध्ये, यू नेव्हर कम टुगेदर. सो हा या पिक्चर मध्ये पण ते आहे की वेदर वी कम टुगेदर ऑर नो, ती गंमत आहे, पण तुम्ही बघा, म्हणजे इफ यू वॉन्ट अस टू कम टुगेदर हा सिनेमा नक्की बघा नक्की. आणि तुम्हाला वाटते मी हिरोईन आहे, पण अजून सहा हिरोईन्स आहेत, सो त्यामुळे आम्ही दोघे एकत्र येणार आहोत की नाही हे एक नो कोड आहे. खूप लोक समीदा हॅलो म्हणते, मेहुल पै हॅज जॉईंड इफ आय एम नॉट मिस्टेकन, हाय समीदा, हाय मेहुल, खूप मित्र मैत्रिणी जॉईन करतात, सो थँक्यू त्या सगळ्यांना. काजल काटे इज काजल इज युअर. कांचन मर्दरे म्हणते की टेक माय नेम ऑल्सो प्लीज. हाय कांचन. हाय हाय कांचन. अचानकच लाईव्ह आले मी, मला असं म्हणजे मला वाटलं की चल गाणं झालंय तर एक लाईव्ह करू, खूप वर्षांनंतर मी ऍक्च्युली लाईव्ह करते, आणि मला असं वाटलं सगळ्यांना कळू, तर आपल्याला तर कळू दे लोकांचे काय रिएक्शन आहेत, कसं आवडतंय त्यांना. ए अजय सर इज ऑल्सो लाईव्ह, हॅलो अजय सर. अरे हाय अजय, कसा आहेस? अजय कसा आहेस? ओके. श्रीकांत अशोक गावले म्हणतात, अरे यार कोणी कमेंट तर बघा. श्रीकांत जी कमेंट बघितली आणि तुमचं नाव पण घेतलंय, थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या लाईव्हला जॉईन झालात, थँक्यू सो मच, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू, थँक्यू गायत्री माझी मैत्रीण, विशाल हाय हाय सगळ्यांना हाय, थँक्यू सो मच. बोथ गाणं बघा असं लिहिलंय गुंतु. ओ यू आर ऑलवेज लुकिंग प्रिटी टुंपा, यू ऑलवेज लुक प्रिटी. थँक्यू. आज मी एका सरप्राईज गाण्याच्या शूट साठी आली आहे इथे, खर तर मला लुक रिव्हील नाही करायचंय, पण ते आता मी मला राहवले नाही, मला लाईव्ह यायचं होतं आपल्या गाण्यासाठी, सो मी आले. ओके. मृदुल म्हणते सर, माझा मृदुल, हाय मृदुल, मृदुल इज फ्रॉम माय टीम, हाय मृदुल, हाऊ आर यू. मुंबईमध्ये पाऊस आहे का? हो मुंबईमध्ये पाऊस आहे, आणि आता तुमच्या लाईक्स आणि कमेंटचा पण पाऊस पडू दे गाण्यावर, आणि आम्हाला आवडेल तो पाऊस पण बघायला. पहिल्या गाण्याला तर तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिलाय, म्हणजे ते तर मी आता कालच एका ह्याला गेले होते पुण्याला, आणि मी जेवढी छान स्टेप करत नव्हते माझ्या ऑन बेड, मागे सगळ्या लहान मुली मस्त करत होत्या स्टेप्स, सो आय थिंक ती स्टेप तुम्हाला सगळ्यांना मस्त जमली आहे, आता ही पण लवकरच करा. वा कोणतरी म्हणतंय मी लंडनला फिल्म प्रमोट करणार, कर मित्रा, जगभरात कुठेही कर, जितक्या जास्त ठिकाणी मराठी सिनेमा बघितला जाईल तितका आम्हाला आनंद आणि अभिमान आहे. आणि आता मराठी सिनेमा जातोय महाराष्ट्राच्या बाहेर तर जातोच होता, आता भारताच्या बाहेर पण कन्सिस्टंटली शोज होत आहेत, अमेरिका असेल, युरोप असेल, कॅनडा असेल, सिंगापूर असेल, जर्मनी, नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, इटली, युनायटेड अरब एमिरेट्स, खूप ठिकाणी आता शो होत आहेत, सो बाईग पण या सगळ्या ठिकाणी तुमच्या भेटीला येणार आहे, त्याचे ऑफकोर्स डिटेल प्लॅन्स तुमच्याकडे हळूहळू येतीलच, पण या सगळीकडे हा चित्रपट सर्च करायला सुरुवात करा, आणि तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये हा सिनेमा लवकर दाखल होणार 12 जुलै नंतर इमिजिएट पुढच्या काही आठवड्यांमध्ये. येस, सो 12 जुलैला फिल्म रिलीज होतीये, पाहायला विसरू नका, हे नेहमीच आम्ही सगळेच ऍक्टर्स सांगत असतो आवर्जून की फिल्म थिएटरमध्ये बघा, फिल्म थिएटरमध्ये बघा, कारण खरंच फिल्म बघायची मजा जी थिएटरमध्ये असते ती तुमच्या टीव्ही स्क्रीनवर नसते, सो त्यामुळे फिल्म थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि 12 जुलैला. आणि आता गाणी एक आणखी पण खूप सगळी गाणी आहेत, गाणी सगळीच खूप छान झाली आहेत. येस, गाणी सगळी खूप छान आहेत, हळूहळू आता गाणी बाकीची पण गाणी आउट होतील, टीजर येईल, ट्रेलर येईल, सो आता कम्युनिकेशन रेग्युलर सुरू राहील तुमच्याबरोबर, आणि वेळोवेळी आम्ही सगळेच म्हणजे खूप सुंदर कलाकारांची फळी आहे या चित्रपटात, मी टुंपा आहोतच पण सुकन्या ताई आहे, सुकन्या मोने आहेत, आदिती सारंगधर आहेत, दीप्ती देवी आहेत, नम्रता गायकवाड आहेत, नेहा खान आहेत, सागर कारंडे आपल्या सगळ्यांचा लाडका सागर आहे, खूप इंटरेस्टिंग लोक एकत्र आलेली आहेत, त्यामुळे या सगळ्यांनी धमाल उडवली फिल्म मध्ये, तर हे सगळं तुम्हाला हळूहळू आता टीजर ट्रेलर या सगळ्या अनुषंगाने तुमच्या भेटीला सगळ्या गोष्टी येणार आहेत, सो वी आर व्हेरी व्हेरी एक्साइटेड ऑल ऑफ अस. येस येस. आणि तुम्हाला जसं म्हणजे खूप लोकांनी अजून टीजर बघितलं नाही, पण ज्यांनी गाणं बघितलं त्यांना असं वाटतं की अरे सहा बायका असं कसं असेल, सो खूप लोकांना असं वाटतं की काय असेल स्टोरी, काहीतरी इंटरेस्टिंग आहे, सो आय एम शुअर आता टीजर आल्यावर तुम्हाला कळेल काय इंटरेस्टिंग स्टोरी आहे. येस, आणि खूप स्टोरी खरंच खूप इंटरेस्टिंग आहे.
खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे तुम्हाला स्टोरी बघितलं असं वाटलं की अरे बापरे ही तर माझ्या घरची गोष्ट आहे. म्हणजे सहा बायका या अर्थाने नाही, पण त्या का आल्या आहेत, त्या कोण आहेत, त्यांचं म्हणणं काय, त्या सगळ्या पेअर मध्ये काय आहेत, त्या सगळ्याची उत्तर तुम्हाला टीझर ट्रेलर आणि चित्रपटात मिळणार आहेत. सो म्हणजे काय म्हणतात त्याला, तुमची एक्साइटमेंट धरून ठेवा आणि भेटत राहूया रेग्युलरली. आता कुठेतरी अमरावतीला कधी येणार? अमरावती सो तिला येणार येस नक्कीच. तुम्ही जिकडे जिकडे बोलवणार तिकडे तिकडे आम्ही येणार. येस काही ठिकाणी रिलीजच्या आधी येऊ, काही ठिकाणी सगळीकडे जाता येणार नाही, तर काही ठिकाणी रिलीजच्या नंतर पण येऊ. थिएटर विजिट्स असणार आहेत, स्क्रीन विजिट्स असणार आहेत, तर या सगळ्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या शहरांमध्ये भेट होत राहील. त्याच्यासाठी आमचं ऑफिशियल हँडल आहे बाईगचं, त्या हँडलला इमिजिएटली फॉलो करा, लाईक करा, म्हणजे आम्ही कोणत्या दिवशी कुठल्या शहरात येतोय, काय करतोय, प्लॅन काय आहे, हे सगळं तुम्हाला वेळोवेळी त्याचे अपडेट्स येत राहतील. ऑल्सो बुक माय शो वर बाईग दाखल झालेला आहे, त्यामुळे बुक माय शो वर जा आणि इंटरेस्टेड बटन क्लिक करा, म्हणजे सगळे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. माझा मित्र, माझा भाऊ समीर गवळी जॉईन झालाय. समीर हाय, पुण्याला समय पुण्याला 100% येणार, तू बोलत तर नाही येणार. समीर माझा भाऊ आहे पुण्यातला आणि माय ब्रदर फ्रॉम अनदर मदर. येस, तो समय नक्की येणार. येस. सो बॉस, लाईव्ह स्पेशली याच्यासाठी आलो होतो की थँक्यू सो मच. आमच्या पहिल्या गाण्याला तुम्ही खूप 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 छान प्रतिसाद दिला आणि आता आजच दुसरं गाणं लॉन्च झालंय, दिस इज अ लव्ह सॉन्ग. सो हे पण तुम्हाला आवडेल. गाण्याचे स्टेप, हुक स्टेप जी आहे ती प्लीज त्याचे रील्स करून आम्हाला टॅग करा आणि नक्की नवीन अपडेट घेऊन आम्ही परत येऊ असे अचानक लाईव्ह करायला. ओके, तुम्हाला जायच्या आधी मूवीची रिलीज डेट एकदा सांगूया. हा, परत एकदा सांगते, जायच्या आधी 12 जुलैला आमची फिल्म रिलीज होती. 12 जुलैला फिल्म थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय बाय. बाय स्वप्नील, फोन करते. सी यू. बाय बाय. बाय. थँक्यू. बाय.